पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी अमरावती शहरामध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या धडक मोहीम राबविण्याबाबत आदेशित केले होते पोलीस आयुक्त यांचे आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे अधिकारी व अंमलदार हे नागपुरी गेट भागात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की इसम नामे अहसान खान हसन खान व अंदाजे वीस ते पंचवीस व वर्ष राहणार व्यासुद्दीन हॉस्पिटल जवळ नगर अमरावती हा आपल्या ताब्यात एम डी नावाचा अंमली पदार्थ असून आपल्या घरातून लोकांना या पदार्थाची विक्री करीत आहे सदर माहिती वरिष्ठ अधिकारी यांना देऊन सदर माहिती खात्रीशीर असल्याने अंमली पदार्थ विरुद्ध कायद्याचे तंतोतंत पालन करून पंचा समक्ष व स्टाफ सह आरोपी अहसान खान हसन खान याचे राहते घरी नगर येथे रेड केली असता तो पोलिसांना पाहून पळून गेला त्याचे राहते घरी त्याचे वडील नामे हसन खान खाजे खान वय त्रेपन्न वर्ष राहणार गुलिस्ता नगर हे घरी मिळून आल्याने पंचा समक्ष त्यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या विरुद्ध एम डी नावाचा अंमली पदार्थ वजन चाळीस ग्रॅम अंदाजे मूल्य एक लाख वीस हजार रुपये मोजमाप करण्यासाठी वापरात येत असलेला इलेक्ट्रॉनिक वजन काटा अंदाजे मूल्य एक हजार रुपये प्लास्टिकचे रिकामे पाऊच मिळून आले तसेच सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील शरीरा चे गुने घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून लोखंडी कपाटावरून मोठ्या पाच तलवारी व एक फरशा असे एकूण सहा लोखंडी तलवारी व फरशा मिळून आले त्याचे अंदाजेत मूल्य दहा हजार रुपये आरोपी याच्या घरून अंमली पदार्थ तलवारी व फरशा असा एकूण एक लाख एकतीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचा समक्ष जप्त करण्यात आला आहे सदर घटनेबाबत कायदेशीर कार्यवाही करून आरोपी व मुद्देमाल पुढील तपासा संबंधाने पोलीस स्टेशन नागपुरी गेट यांच्याकडे देण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास नागपुरी गेट पोलीस स्टेशन करीत आहे शोएब खान विदर्भ न्यूज अमरावती